आपल्या शरीराला काही इजा झाल्यानं आपलं अंग दुखत असेल तर आपण तातडीने इलाज करतो आणि आजारातून सुटका करून घेतो. मात्र मानसिक आजाराच्या बाबतीत आपण तितके सजग दिसत नाही. परिणामी आपल्याला मानसिक त्रासाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावं लागतं. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे ताणतणावाचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. समाज स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मनस्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं आहे. त्यासाठी 24 मे हा दिवस दरवर्षी जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून साजरा केला जातो. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? स्किझोफ्रेनिया दिनाचा इतिहास काय? स्किझोफ्रेनिया आजाराची काय लक्षणं आहेत? हा आजार झाला तर आपण काय उपाययोजना केली पाहिजे? याच विषयी आज आपण पुढील वेळात बोलणार आहोत. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय? स्किझोफ्रेनिया सायकोसिसचा एक प्रकार आहे. हा जसा मानसिक आजार आहे तसा मेंदू देखील विकार आहे. वयाच्या 16 व्या वर्षापासून 30 पर्यंत हा आजार जडू शकतो. मेंदूतील डोपामिन या रसायनाची मात्रा कमी झाल्यानं हा आजार होतो. मात्र 100 पैकी एकालाच हा आजार होतो. एकूण लोकसंख्येतील 1% लोक या आजारानं ग्रस्त असून स्त्री पुरुष दोघांना या आजार होण्याची सारखीच शक्यता आहे. बऱ्याच अंशी या विकारावर उपचार होऊ शकतात. मात्र हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी औषध नाही. स्किझोफ्रेनिया दिनाचा इतिहास काय? स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल समाजात फारशी जागरूकता नाही. या मानसिक आजाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून 1986 पासून दरवर्षी 24 मे हा दिवस स्किझोफ्रेनिया दिन म्हणून साजरा केला जातो. मानवाला होऊ शकणारा सगळ्यात वाईट आजार अशा स्वरूपात स्किझोफ्रेनियाची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली. ही व्याधी जडलेली व्यक्ती खरोखोट्यातील फरक करणं, प्रेम, राग, लोभ, माया यासारख्या भावनांना प्रतिसाद न देणं स्किझोफ्रेनियाग्रस्तांना कठीण जातं. परिणामी समाजात वावरताना वागण्यातील सहजता नाहीशी होऊन अशा व्यक्ती समाजापासून दूर राहू लागतात. अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळी पावलं उचलते. स्किझोफ्रेनियाची लक्षणे काय आहेत? स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांच्या वागण्यात बदल होतात. हा रुग्ण बऱ्याचदा एकटा स्वतःशीच बडबडतो, उगाचच हातवारे करतो, इकडे तिकडे स्वतःच्याच भ्रमात निरर्थक भटकत राहतो. हा रुग्ण कुटुंबियांशी वार्तालाप कमी करतो. या रुग्णाला अचानक राग येतो. या रुग्णाला पुरेशी झोप येत नाही आणि हा रुग्ण आजूबाजूच्यांशी मिसळत देखील नाही. स्किझोफ्रेनिया रुग्ण अचानक हिंसक होतो. या रुग्णांच्या विचारातही बदल जाणवतो. त्यांच्या विचारात सुसूत्रता नसते. शिवाय चुकीच्या गोष्टींवर ठाम विश्वास ठेवून चुकीच्या गोष्टी खरा वाटतात. ज्या गोष्टी मुळात नाहीत त्या पाहिल्या, ऐकल्या, जाणीव झाल्या, स्पर्शल्या, वास घेतल्यासारखं वाटतं. स्किझोफ्रेनियाची कारणे काय आहेत? स्किझोफ्रेनिया होण्याचे अनुवंशिकता हे कारण समजले जाते, परंतु ते संपूर्णपणे कारणीभूत ठरत नाही. मेंदूतील होणारे बदल हे आजाराचं प्राथमिक कारण आहे. मात्र स्किझोफ्रेनियाची नेमकी कारणे काय आहेत हे अजूनपर्यंत कळलेले नाही. शास्त्रज्ञांच्या मतेही स्किझोफ्रेनिया हा काही विविध परिस्थितीच्या गटाने होणारा विकार आहे. केवळ एका कुठल्या कारणामुळे तो होत नाही. हा विकार होण्यास अनेक कारणे असू शकतात. मेंदूतील रासायनिक किंवा रचनात्मक किंवा दोन्ही प्रकारचे बदल मेंदूचे संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतात. मद्यपानाच्या अतिसेवनाने देखील हा आजार होऊ शकतो. या आजाराबद्दल गैरसमजुती काय आहेत? स्किझोफ्रेनिया हा आजार असलेली माणसे समाजाला घातक असतात. हा डोक्यावर परिणाम झालेला आजार असल्याने यावर उपचार उपलब्ध नाहीत. करणे, भानामती, जादूटोणा आणि दैवी प्रकोपामुळे व्यक्ती विचित्र वागतात ही देखील एक चुकीची समजूत आहे. आजाराची लक्षणे आहेत असे न समजता रुग्ण नाटक करतो असं बऱ्याचदा समजलं जातं. अमुक तमुक बाबा बुवाकडे गेल्यानं हा आजार कमी होतो असं समजणं. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णाला टाळू नका. स्किझोफ्रेनिया असलेल्या एखाद्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष करू नका. रुग्णाच्या वागणुकीवर सतत टीका करू नका. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णावर रागावू नका. लोक काय म्हणतील, लग्न होईल की नाही या न्यूनगंडामुळे त्यांच्यावर उपचार करणं टाळू नका. स्किझोफ्रेनियाच्या आजारावर काय उपाययोजना करता येतील? एखाद्या व्यक्तीमध्ये स्किझोफ्रेनियाची लक्षणं आढळल्यास लगेच मनोविकार तज्ञाकडून तपासणी करून घ्यावी. कुठलाही उपचार करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा. पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची मदत घेणे. शिवाय धूम्रपान आणि मद्यपान टाळावं. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.